नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरण मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी एक्क्याऐंशी हजार पाचशे चाळीस ते एक लाख पस्तीस हजार सातशे वीस रुपयाच्या दरम्यान पोस्ट या ठिकाणी दिला जाणार आहे वय मर्यादा जे आहे मित्रांनो एकसष्ट वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो कुठल्याही प्रकारची परीक्षा तुमची होणार नाही किंवा अर्ज फी देखील तुम्हाला या ठिकाणी भरावी लागणार नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोघांवर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी संचालकपदासाठी दोन वॅकन्सीज निघालेल्या आहेत एक लाख पस्तीस हजार सातशे वीस रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल या ठिकाणी मित्रांनो डायरेक्टली मुलाखत तुमची होणार आहे चौदा दोन दोन हजार तेवीसला सकाळी अकरा वाजता तुमची मुलाखत असेल त्यानंतर उपसंचालक म्हण अर्थशास्त्रासाठी एक वॅकन्सी आहे एक लाख सत्तर हजार चारशे पाच रुपये वेतन तुम्हाला मिळेल पंधरा दोन दोन हजार तेवीसला सकाळी अकरा वाजता तुमची मुलाखत या ठिकाणी होईल त्यानंतर उपसंचालक ह हक्कदारी अंमलबजावणी आणि नियामकसाठी एक वेकन्सी आहे एक लाख सत सतरा हजार चारशे पाच रुपये मानधन तुम्हाला मिळेल चौदा दोन दोन हजार तेवीसला सकाळी अकरा वाजता मुलाखत तुमची असेल त्यानंतर उपसंचालक भूजलसाठी एक वेकन्सी आहे सेम वेतन तुम्हाला या ठिकाणी आहे चौदा दोन दोन हजार तेवीसला अकरा वाजता मुलाखत या ठिकाणी आहे त्यानंतर सहाय्यक संचालक अंमलबजावणीसाठी एक वेकन्सी आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पासष्ट रुपये इतके वेतन तुम्हाला मिळेल चौदा तारखेला अकरा वाजता तुमची मुलाखत असेल त्यानंतर सहाय्यक संचालक प्रशुल्कसाठी एक वेकन्सी से आहे सेम वेतन या ठिकाणी देखील आहे चौदा तारखेला अकरा वाजता मुलाखत तुमच्या या ठिकाणी देखील होईल त्यानंतर सहाय्यक संचालक हक्कदारीसाठी एक वेकन्सी आहे सेम पगार या ठिकाणी देखील आहे चौदा तारखेला अकरा वाजता मुलाखत या ठिकाणी आहे ओव्हर सचिवसाठी एक वेकन्सी आहे एक लाख सतरा हजार चारशे पाच रुपये वेतन तुम्हाला मिळेल पंधरा तारखेला अकरा वाजता मुलाखत तुमची आहे त्यानंतर कक्ष अधिकारीसाठी दोन वॅकेन्सी आहेत एक्क्याऐंशी हजार पाचशे चाळीस रुपये वेतन तुम्हाला मिळेल पंधरा तारखेला अकरा वाजता मुलाखत तुमची होईल शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो उपसंचालक भूजल या पद पदाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वेकेन्सी आहे शैक्षणिक अर्थाच्या मित्रांनो भूशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा पी एच धारक तुम्ही जर असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अनुभव जो आहे मित्रांनो भूजल सर्वेक्षण आणि विकास किंवा शासकीय विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर किमान पाच वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एकसष्ट वर्षाची वयमर्यादा जास्तीची या ठिकाणी देण्यात आलेली आहे संगणकाचे ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान देखील तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर अवर सचिव या पदाकरिता शैक्षणिक आहे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे विधिमत्ती पदव्युत्तर पदवीधारकास या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल विधी व न्याय विभागाचे अवर सचिव पदावर काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एकसष्ट वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी देखील आहे संगणकाचे ज्ञान तसेच मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे या ठिकाणी मित्रांनो राज्य शासनाच्या अथवा निमशासकीय संस्थांमधून सेवानिवृत्त झालेले जे अधिकारी असतील तिच्या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला वयाचा दाखला शैक्षणिक पात्र्याचा पुरावा म्हणून पदवी पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अनुभवाचा दाखला इत्यादी सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेनुसार या ठिकाणी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरण यांच्या कार्यालयामध्ये दिलेल्या वेळेनुसार हजर राहायचे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या वो व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो